मटेरियल मिक्स व्हेरियन्सेस या ठिकाणी जेव्हा तुम्ही दोन वेगळे मटेरियल घेऊन एक नवीन या ठिकाणी प्रोडक्ट तयार करता आणि त्या मटेरियलचा स्टँडर्ड जो रॉ मटेरियल ए रॉ मटेरियल बी यांचा ऑलरेडी काही रेशो डिसाइड केला गेलेला असेल तो प्री डिटरमाइंड असेल ज्याला आपण स्टँडर्ड म्हणतो त्या स्टँडर्ड मिक्स पेक्षा जर काही वेगळं असेल तर आणि जर ऍक्च्युअल मध्ये तुम्ही रॉ मटेरियल ए किंवा रॉ मटेरियल बीचं या ठिकाणी जर क्वांटिटी कमी जास्ती केली तर त्यामुळे व्हेरियन्स येणार आहे. सो मटेरियल मिक्स व्हेरियन्स हा एक असा कन्सेप्ट आहे टॉपिक आहे ज्यामध्ये एक प्रॉडक्ट बनवायला आपण या ठिकाणी अनेक रॉ मटेरियल्स मिक्स करून या ठिकाणी तयार करतो आणि मग मिक्स करत असताना जो रेशो प्री डिटरमाइंड आहे स्टँडर्ड त्यामध्ये आणि ऍक्च्युअल मध्ये जर या ठिकाणी रेशो मध्ये जर काही चेंज झाला असेल तर त्याच्यामुळे जो मटेरियल कॉस्ट मध्ये जो काही इफेक्ट होतोय ते तुम्हाला शोधून काढायचं आपण मटेरियल मिक्स व्हेरियन्स बघतो. सो लेट्स गो टू अ प्रॉब्लेम सो वील अंडरस्टँड दिस मच बेटर. सो ऑन पेज नंबर 5.111 वी हॅव अ प्रॉब्लेम ऑन मटेरियल मिक्स व्हेरियन्स. In Toshniwal Chemicals in Tulapur, there is a company and manufacturing a chemical called Tosha and it is of 10 kgs. It is of 10 kgs. So, 10 kgs is raw material. So, we are manufacturing this chemical called Tosha and it is the output is 10 kgs. The actual mix and the standard mix are changed. There is a difference between that. Manje variance hai. The cost details are given for the month of March 2019 and you are required to calculate material mix variance. And also you have to cross verify whether you have done the correct or wrong. So if you see, there are two materials that are used, that is BK and PK. Ya tikani don material ghun apun ya tikani ek Tosha navacha chemical manufacturing karto hai. Tyachi quantity 10 kilo output. तर बीके आणि पीके हे जे दोन रॉ मटेरियल्स आहेत त्याची क्वांटिटी स्टँडर्ड मध्ये या ठिकाणी 60 kgs आणि 40 kgs. इमिजिएटली या ठिकाणी पहिलं वर्किंग नोट बघा, कॅल्क्युलेशन ऑफ स्टँडर्ड मिक्स प्रोपोर्शन बिटवीन मटेरियल बीके अँड पीके, या ठिकाणी 60 kgs आणि 40 kgsचा रेशो काढलेला आहे. सो 60:40 हा झिरो गेला हा झिरो गेला त्याचा आन्सर आले 6:4. हे दोन्ही दोन्ही डिवाइड होत आहे म्हणजे नवीन रेशो आलाय 3:2. सो वी हॅव स्टँडर्ड मिक्स रेशो 3:2 फॉर बी के पी के. बट वॉट इज हॅपनिंग विथ द ऍक्च्युअल्स इज दॅट वी हॅव 75 and 30. काय आलंय 75 and 30 ऍक्च्युअल. या ठिकाणी मी बघा 75 and 30 ऍक्च्युअल नवीन रेशो आलेला आहे 75 and 30, दॅट इज 105 kgs. सो हियर देन 100 तर याचा रेशो 3:2 आहे. सो कॅल्क्युलेशन ऑफ रिवाइज स्टँडर्ड मिक्स इन बॅग्स, जर आपण रिवाइज मिक्स केलं असतं या ठिकाणी ती टोटल 105 kgs, ते टोटल 100 kgs आहे. मग 105 kgs रेशो प्रमाणे किती आलं असतं, रिपीट करतो, या ठिकाणी 100 kgs 3:2 आहे. मग 105 kgs किती येईल, मग 105 × 3/5, 105 × 2/5, त्याप्रमाणे नवीन रिवाइज स्टँडर्ड मिक्स हे 63 kgs असायला हवं होतं आणि पी के नावाचं प्रॉडक्ट जे रॉ मटेरियल त्याचं 42 kgs असायला हवं. येस, नाव लेट्स फोकस ऑन दी अदर मिक्स. याची प्राइस किती स्टँडर्ड 20 rupees, याची किती प्राइस 10 rupees, ऍक्च्युअल किती 22, ऍक्च्युअल किती 8 rupees. इथं कॉस्ट 1200, इथं कॉस्ट 1650. तर सगळ्यात पहिलं आपल्याला या ठिकाणी काय काढायचं आहे, तर सगळ्यात पहिलं आपल्याला काढायचं आहे ते मटेरियल कॉस्ट व्हेरियन्स. स्टँडर्ड क्वांटिटी इंटू स्टँडर्ड प्राइस मायनस ऍक्च्युअल क्वांटिटी इंटू ऍक्च्युअल प्राइस. स्टँडर्ड क्वांटिटी या ठिकाणी 60 होतं तुम्हाला आठवतंय आणि याचं 40 तुम्हाला आठवतंय. याचे प्रायझेस बघूया, स्टँडर्डचे प्रायझेस किती या ठिकाणी. स्टँडर्ड प्राइजेस आर या ठिकाणी स्टँडर्ड प्राइजेस 20/10, ऍक्च्युअल 22/8. स्टँडर्ड प्राइजेस 20/10 अँड ऍक्च्युअल 22/8. सो हियर ऍक्च्युअल स्टँडर्ड प्राइजेस 20/10, बट ऍक्च्युअल इट इज 22/8. ऍक्च्युअल क्वांटिटी 75/30. सो 60 × 20 kgs युअर टोटल कॉस्ट ऑफ दी फर्स्ट रॉ मटेरियल वुड बी 1200 rupees. Standard and your actual is 1650, so your cost is more than the standard and it is 450, that is adverse because it is a minus figure. So if you go as per the standards ya dikani pk namacha raw material la tumhala ya dikani fakt 1200 rupees cost incur vayla paiji hoti as per standard, but actually you have incurred
1650, that is more 450. So if you're spending more, means what? It is adverse for BK. Let's talk for PK, that is the next raw material. And the standard is 14 to 10, that is 400. Actuals, we are already consuming, quantity also less. And as far as rate is concerned, we are also saving 2 rupees per kg. So yeah, PK, navacha raw material, we are saving quantity as well as the price. So here, 400 is the standard cost, 240 is the actual. So we are saving 160. So this is favorable if we talk about material PK. Now we'll talk about the material price variance. So material price variance is standard price minus actual price into actual quantity. For material PK, your standard price is 20, actual price is 22, and actual quantity utilizes 75, so you're 75. So 20 minus 22 is minus 2. So minus 2 into 75 is minus 150, that is adverse. So this is more for material BK. For material PK, it will be again SP minus AP into actual quantity. Now your standard for PK is how much? 40. So 40 kgs minus what is actual 30. And what is actual quantity here? Actual quantity is how much? Sorry, price is 10 minus 8. Oh, sorry, it's wrong here. So 10 minus 8. The half rupee is standard price, the actual price is 8 rupee. So 10 minus 8 into actual quantity is 30 kgs. So actual quantity is 30 kgs. So it is 2 into 30 kgs. So it is 60 plus figure. So it is favorable in case of PK. Have you understood till now? This is what we have discussed in last 2-3 days. Is it clear, Sagarna? Students? Yes, sir. Sure. Shall I proceed? Okay. तर आपण ह्या ठिकाणी आता मटेरियल काढले काय काढले मटेरियल कॉस्ट व्हेरियन्स काढली मटेरियल प्राइस व्हेरियन्स काढली आता मटेरियल युजेस व्हेरियन्स काढायचा आपल्याला. सो मटेरियल युजेस व्हेरियन्सचा फॉर्म्युला काय? स्टँडर्ड क्वांटिटी इंटू ऍक्च्युअल क्वांटिटी इंटू स्टार्टअप प्राइस. सो मटेरियल एम एस एम इट इज एम यू बी इज इक्वल टू एस क्यू मायनस ए क्यू इंटू स्टँडर्ड प्राइस. एस क्यू स्टँडर्ड क्वांटिटी. तर या ठिकाणी बीके ची स्टँडर्ड क्वांटिटी किती आहे? 60 किलो आहे. ऍक्च्युअल किती? 75 आहे. आणि स्टँडर्ड प्राइस किती? 20 आहे. सो मायनस 15 इंटू 20 इज मायनस 300 इज ऍडव्हर्स इफ यू टॉक अबाउट युजेस. पण या ठिकाणी पीके मध्ये आपण नक्कीच या ठिकाणी पैसे वाचवले. क्वांटिटी आठवत असेल तर 40 केजी स्टँडर्ड होतं, ऍक्च्युअल किती? 30 किलो आहे. तुम्ही 10 किलो या ठिकाणी वाचवलेत आणि या ठिकाणी 10 रुपये त्याचा स्टँडर्ड प्राइस आहे. सो 100 रुपीज पॉझिटिव्ह फिगर आहे आणि म्हणून काय हे फेवरेबल आहे. So this is what we have learned till last 2-3 lectures. Now we have to go for the material mix variance. Ha formula important. So here we revise standard mix minus actual mix into standard price. The pahila here we 100 kilo la apla ratio 3:2 hota. Tar 105 kilo la here we 3:2 ratio pramane apla kadaycho hota. या ठिकाणी 3:2 प्रमाणे आपण जेव्हा 105 केजीस या ठिकाणी काढणार आहे रिवाइज स्टँडर्ड मिक्स, तर काय येणार आहे या ठिकाणी 63 and 42. काय येणार आहे? 63 and 42. तुमचं कॅल्सी घ्या, 105 × 3/5 देन 105 × 2/5. प्लीज कॅल्क्युल करा पटकन. नाही ठीक आहे. 5 1s are 5, 5 2s are 10. 5 1s are 5, so this is 63 and this is 21 × 2 = 42. Yes, ya dikani baka tumcha standard navin alela ahe 43 and 42, he 105 kilo la ahe. Aplyala tenni problem madhe baka kay sangitlo hote, ito focus kara ki 100 kilo la tyancha ratio kiti ahe ya dikani kiti ahe 100 la ratio kay apla 3:2 hota. या ठिकाणी 100 ला किती होतं? या ठिकाणी इथे बघितलंय 60 40 ला किती? 3:2 आहे. मग 105 केजीस ला आपण या ठिकाणी काढलाय तर किती आलाय? 63 केजीस आहे 42 केजीस. हा नवीन रिवाइज स्टँडर्ड मिक्स आहे. सो दिस इज रिवाइज स्टँडर्ड मिक्स 63 42 मायनस ऍक्च्युअल मिक्स. आता या ठिकाणी ऍक्च्युअल मिक्स किती झालेलं आहे? सो ऍक्च्युअल मिक्स इज लाईक 75 and 30. सो 75 30 जास्त मायनस करायचं आहे. सो 75 and 30 मायनस केलंय. 63 - 75 इज -12. -12 × 20 इज -240, मीन्स ऍडव्हर्स मटेरियल बी के.
Now for Buttel PK, 42 is the revised standard mix, minus actuals is 30. So here we are saving 12 kgs. We're saving 12 kgs. 12 into 10 is positive figure, that is 120. So it is favorable over here in case of Buttel PK. So we're going to verify now with this. And the verification is MCV is equal to material cost variance is equal to material price variance plus Buttel usage variance. कॉस्ट व्हेरियन्स बीकेचं या ठिकाणी आपण बघितलंय तर किती होतं 450 होतं. सो लेट्स गो टू द नेक्स्ट पेज मटेरियल कॉस्ट व्हेरियन्स. तर या ठिकाणी मटेरियल कॉस्ट व्हेरियन्स किती आहे, या ठिकाणी 450 आहे. किती या ठिकाणी 450 आणि याचं किती आहे 160. सो हियर 450 अँड 160. सो मटेरियल कॉस्ट व्हेरियन्स 450 160. आता मटेरियल प्राइस व्हेरियन्स बघूया. So if you go to previous page, material price variance for the, so here we have found 150 adverse and here 60 favorable. 150 adverse, 60 favorable. So 150 adverse, 60 favorable. Other than the material price variance, ata apala ya tikani material uses variance cross verify karun baghayacha ahe. So material uses variance ya tikani apun kadlela ahe. So this is 300 adverse and 100 favorable. Ya tikani 300 adverse and 100 favorable. So here 300 adverse and 100 favorable. 450 adverse म्हणजे minus 450. So 150 adverse plus 300 adverse म्हणजे minus minus म्हणजे किती झालं 450, म्हणजे आपलं हे बरोबर आलेलं आहे. पीकेचं 160 फेवरेबल आहे. सो 60 फेवरेबल प्लस 100 फेवरेबल मीन्स 160 फेवरेबल म्हणजे दिस इज ऑल्सो करेक्ट. सो इफ यू ऍड अप दिस नाव, आता आपलं मटेरियल मिक्स व्हेरियन्स काढायचं आहे, प्लीज लक्षात घ्या. तर या ठिकाणी 450 ऍडव्हर्स 160 फेवरेबल हे प्लस मायनस केलं तर या ठिकाणी ऍडव्हर्स किती आहे 290 आहे. मायनस 450 प्लस 160 290. सो अगेन वी विल ऍड अप ओव्हर हियर. 150 ऍडव्हर्स प्लस 60 म्हणजे किती आलं या ठिकाणी, ऍडव्हर्स 90 आलेलं आहे. सो 300 ऍडव्हर्स मायनस फेवरेबल 100, इफ यू डिडक्ट दॅट यू गेट ऍडव्हर्स 200. सो दिस इज हाऊ यू आर कॅल्क्युलेटिंग द मिक्स व्हेरियन्स ऑल्सो. या ठिकाणी दोन प्रोडक्ट आपण या ठिकाणी कम्पेअर केलंय. सो 290 ऍडव्हर्स इज इक्वल टू 290. सो मटेरियल मिक्स व्हेरियन्स या ठिकाणी वी हॅव सॅटिस्फाईड द कंडिशन, वी हॅव व्हेरीफाईड द कंडिशन. अंडरस्टूड? येस ऑर नो? येस. व्हॉट इज मोस्ट इम्पॉर्टंट, या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं काय आहे या प्रॉब्लेम मध्ये, तर जुना जो यांनी जो मिक्स दिला आहे या मिक्सचा हा रेशो कॅल्क्युलेट करणं गरजेचं आहे. सो ऍज पर द ओल्ड स्टँडर्ड प्रोसिजर आवर रेशो इज 60-40 मीन्स 3:2. देन द रिवाइज स्टँडर्ड मिक्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. या ठिकाणी नवीन किती आहे, 75 आणि 30 आहे. किती आहे नवीन? 75 आणि 30 आहे. याचा रेशो याच्याप्रमाणे आपलं किती असायला पाहिजे. सो 175 + 30 इज 105 केजीस. सो जर 105 केजीस आपण टोटल वापरत असेल तर त्याचा रेशो काय आहे, या ठिकाणी जुना रेशो 3:2 आहे. सो देन हियर 3:2 मीन्स 3/5 and 2/5. सो 105 × 3/5, 105 × 2/5. सो दिस इज द आन्सर. सो या ठिकाणी आपलं रिवाईज स्टँडर्ड मिक्स हा 63 kilo and 62 kilo हवा होता. अंडरस्टूड? येस ऑर नो? येस प्लीज.